नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी 1 मीटर कापडापासून मी फ्रॉक बनवत आहो. हीच मेथड वापरून तुम्ही लहानापासून तर मोठ्यापर्यंत इझिली करू शकता. तर सगळ्यात आधी इथे बघा, 24 इंच पूर्ण लांबी आहे आणि 8 इंचाचं जे आहे ते टॉप पार्ट आहे आणि आपल्या जे आहे 8-8 इंचाचे 2 खाली लेअर्स आपल्याला रेडी करायचे आहे. आपण 2 लेअर बेबी फ्रॉक बघणार आहोत. तर हा पीस घेतला आणि हा सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला. फोल्ड करून घेऊन झाल्यानंतर स्केलच्या मदतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला 2 लेअर आपल्या 8-8 इंचाचा कट होईल, म्हणजे आपण 2 लेअर मध्ये फ्रॉक कट करत आहो. तर इथे बघा, 10 इंच घेतलाय, हा खालचा लेअर आहे. खाली मला 1.5 इंच करून डबल फोल्ड करून स्टिच करायचं आहे, म्हणजे 1.5 इंच खाली आणि 1/2 इंच वर. म्हणून मी 10 इंचावरती मार्क केलं आणि हे सुद्धा 10 इंच हे दोन्ही एकाच घेऱ्याला अटॅच होणार आहे, म्हणजे हे जॉईंट करून एकच पॅनल आपला रेडी होणार आहे. तर हा खालचा भाग झाला, 10-10 इंचाचा हा खालचा भाग झाला आणि वरती जे आहे ते 9 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच 8 इंच रेडी हवा आहे आपल्याला. तर 1 इंच एक्स्ट्रा, 1/2 इंच खाली आणि 1/2 इंच वर आपण मार्जिन ठेवलेली आहे. म्हणजेच इथे लक्षात द्या, 24 इंचाचा फ्रॉक आहे, 8 इंचाचा टॉप पार्ट, 8 इंचाचं पहिलं पॅनल आणि 8 इंचाचं दुसरं पॅनल अशा पद्धतीने. आणि इथे बघा, एवढा कापड जो आहे तो आपला उरलेला आहे. यात आपण इझिली आपला टॉप पार्ट जे आहे ते काढू शकतो आणि सिल्सच्या वरती लावायला प्रिल देखील काढू शकतो. आता आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. माझी एक तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा की हा फ्रॉक कसा वाटला आणि तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली की नाही आवडली हे देखील नक्की कळवा. तर इथे बघा, अशा पद्धतीने जे आहे आपलं कटिंग जे आहे ते झालेलं आहे, म्हणजेच आपल्या लेअर्स जे आहे त्या निघालेल्या आहे. आता आपण टॉप पार्टचं कटिंग करूया. तर इथे बघा, मी 4 फोल्डमध्ये कापड घेतला. हा 1 फोल्ड मी साईडने ठेवला आणि 1 फोल्ड मी इथे कापड घेतलेला आहे. सगळ्यात आधी वरून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर इथे 4.5 इंच शोल्डर टाकायचं आहे आणि 4.5 इंच जे आहे ते आपला आर्महोल टाकायचं आहे. अशा पद्धतीने इथे आर्महोल टाकायचा. आता चेस्ट टाकायचं आहे. बाळाची जेवढी छाती असेल त्यात 3 इंच ॲड करायचं आणि त्याचा 1/4 भाग इथे टाकायचा आहे आपल्याला. तर बाळाची छाती 22 इंच होती, त्यात मी 3 इंच ॲड केला आणि त्याचा 1/4 पार्ट करून टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने इथे मी 6-6 इंचावरती कमरेचं माप आणि छातीचं माप आपलं सारखंच आहे. अशा पद्धतीने ड्रॉ केलं आणि वरून आपली 8 इंच आपल्याला रेडी टॉप पार्ट हवं, तर 9 इंचावरती मी मार्क देखील करून घेतलेला आहे. आता स्केलच्या मदतीने आर्मोलसाठी आपल्याला एक बॉक्स देखील काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, इथे आपण 4.5 इंच पूर्ण गळा रुंदी शोल्डर घेतलेलं होतं, त्यात रेडी शोल्डर 1.5 इंचाचं हवं आहे. आपण म्हणजे इथे मी 2.5 इंचावरती केलेलं आहे. 1/2 इंच गळ्याच्या साईडने आणि 1/2 इंच बाहीच्या साईडने आपलं पट्टी फोल्ड करण्यामध्ये जाणार आणि 1.5 इंच रेडी होणार. आता समोरच्या गळ्याची इथे मी लांबी टाकलेली आहे. आता इथे समोरचा गळा मी स्क्वेअरमध्येच ठेवणार आहे आणि इथे शोल्डरच्या साईडने मी 1/2 इंचाचा उतार जे आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. समोरचा गळा जो आहे तो स्क्वेअर ठेवायचा आहे आणि मागचा गळा जो आहे तो मला सर्कलमध्ये ठेवायचा आहे. तर मी मागून इथे 2 इंचावरती मार्क केलं. 2 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने गळ्याचा गोल आकार देऊन दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं जे आहे फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालं आहे. इथे आर्महोलसाठी हलका असा गोल आकार देऊन द्यायचा आहे आणि उरलेलं आपलं 0.75 जे आहे आपण इथे शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे. आता इथे बघा, 2 फोल्डमध्ये मी एक कापड घेतलेलं आहे. 1/2 इंच हुक आणि आयच्यासाठी आपल्याला इथे ठेवायचं आहे, सॉरी, काच आणि बटनसाठी. आणि इथे अशा पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एकावरती एक कापड ठेवून सगळं व्यवस्थितरित्या आपल्याला कट टू कट कट करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, बाळाच्या छातीमध्ये 3 इंच लुझिंग ॲड केलेलं होतं आणि त्यातच मी 0.75 एवढं जे आहे शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं आणि म्हणून मी इथे मार्जिन ठेवलेलं नाही आहे. तुम्ही डायरेक्टली बाळाच्या छातीचा 1/4 पार्ट आणि त्यात 1-1.5 इंच लुझिंग डायरेक्टली तुम्ही मार्क देखील करू शकता. अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा पार्ट जो आहे तो आपला कट करून झालेला आहे. आता अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे आणि शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डबल शिलाई लावून द्यायची आहे. 1/2 इंच शिलाई, 1/2 इंच आपल्याला जागा सोडत स्टिच लावून घ्यायची आहे. आता इथे बघा, माझ्याजवळ फक्त एवढ्या पट्ट्या उरलेल्या आहे आणि या पट्टीला मी जॉईंट करून घेतलं म्हणजे 2 इंचाची पट्टी घेतली ती. आणि इथे आपण काच बटन पट्टी रेडी करणार आहोत. तर मी इथे अशा पद्धतीने पट्टी डबल फोल्डमध्ये दुमटली आणि सरळ स्टिच लावून घेतलेली आहे. इथे स्टिच लावून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला वरती प्रेस शिलाई लावायची आहे
आणि परत एकदा आपल्याला पलटवून स्टिच लावून घ्यायची आहे. म्हणजेच आपली जी आहे बटन पट्टी रेडी होणार, सॉरी काच पट्टी रेडी होणार आणि बटन पट्टी आपली जी आहे ती बाहेर आपल्याला ठेवायची असते. तर त्या दुसऱ्या बाजूने आपल्याला बटन पट्टी देखील अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला बटन पट्टी रेडी करायची आहे. ही देखील मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला उलट साईडने आपल्याला अशी उलट पट्टी ठेवायची आहे आणि यावरती देखील आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी गॅप ठेवत जे आहे इथे स्टिच लावून घ्यायची आहे. काच आणि बटन पट्टीसाठी आपण इथे 1/2 इंच मार्जिन ठेवलेलं होतं, तर 1/2 इंच आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायचं. अशा पद्धतीने मी याच्यावरून प्रेस शिलाई देखील मारली. इथे आपल्याला 1/2 इंच असा कापड दुमडायचा आहे आणि याला देखील वरून स्टिच लावून घ्यायचं. ही पट्टी आपली वरून फोल्ड झालेली आहे. अशा पद्धतीने काच आणि बटन पट्टी रेडी झालेली आहे. आता कापड कमी होता तर तो क्रॉसमध्ये मी कट करून घेतला. कट करून मी अशा पद्धतीने बाय स्ट्रीप जोडून घेतली, म्हणजे आपण ब्लाऊजला किंवा गळ्याला जशी पायपिंग करतो तशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने ते आपल्याला गळ्याभोवताल अटॅच करून घ्यायची आहे. समोरून आपला स्क्वेअर नेक होता तर इथे बघा इथपर्यंत आपला आला आणि इथे आपल्याला थोडी हलकी अशी प्लेट घ्यायची आहे जिथे आपला स्क्वेअरचा जो आहे चौकोनी आकाराचा कोन आलेला आहे तिथे. अशा पद्धतीने आपल्याला अलगत अशा पद्धतीने निडल मशीनची पावडी जी आहे ती उचलायची आणि निडल मशीनमध्येच आतमध्येच ठेवायची आहे आणि परत ती कापड घुमवून अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. इथे देखील आपल्याला तीच पद्धत फॉलो करायची आहे. इथपर्यंत आलेला आहे आणि आता आपल्याला परत आता सुई आपण अशी आतमध्येच ठेवली आणि कापड घुमवून घेतला थोडा आणि अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला दुमडवून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने ते स्टिच लावून घ्यायची आहे. आता इथे थोडा कापड मी अशा पद्धतीने कट केला, आतमध्ये दुमटला आणि परत मी स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला यावरती छोटे छोटे जे आहे ते संपूर्ण याला कट्स लावून घ्यायचे आहे. कट्स लावून झाल्यानंतर आपल्याला कापड जो आहे तो हा पलटवून घ्यायचा आहे. नंतर याला देखील आपल्याला प्रेस शिलाई लावायची आहे. असे व्यवस्थितरित्या सगळीचकडे आपल्याला कट्स लावून घ्यायचे. आता आपल्याला हा कोन आपण इथे दुमटला होता तो अशा पद्धतीने इथे असा पकडायचा आहे आणि बरोबर इथे शिलाई जी आहे ती आपली काढायची आहे बाहेर, निडल बाहेर काढायची आहे आणि नंतर स्टिच लावायची आहे. फक्त आपण ही प्रेस शिलाई आपला जिथून गोल गळा आलेला आहे आणि सरळ लाईन आलेली आहे तिथपर्यंतच ठेवला आहे. जिथे आपला कोन बनत आहे मी तिथे प्रेस शिलाई जी आहे ती लावलेली नाही आहे, कारण की यामुळे थोडा गळ्याचा शेप बिघडतो. म्हणून अशा पद्धतीने वरून दापटी देखील आपली लावून झालेली आहे. आता याला पलटवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वरून शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे. तुम्ही शिलाई लावत नसाल तर डायरेक्टली इथे तुरपाई केली तरीही चालेल. इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. आता आपला हा स्क्वेअर नेक आलेला आहे तर इथे अशा पद्धतीने निडल आतमध्येच ठेवायची आणि कापड थोडा फिरवायचा आणि अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. इथे या कॉर्नरवरती देखील आपल्याला त्याच पद्धतीने जे आहे निडल तशीच ठेवायची आहे, फक्त कापड फिरवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्याभोवताल जे आहे दाब टीप किंवा तुम्ही प्रेस शिलाई म्हणू शकता ही लावायची आहे. आणि गळ्याची फिनिशिंग खराब नाही झाल्या पाहिजे, फक्त एक एवढं हे ठेवायचं आहे आपण आतमध्ये कापड दुमटला तो बाहेर यायला नको तोच. आता आपल्याला बाहीच्या साईडने जे आहे म्हणजे आर्मोलच्या साईडने इथे देखील मी बाय स्ट्रीप घेतली आणि इथे देखील आपल्याला दोन्ही साईडने जे आहे दोन्ही साईड्स आपल्या अशाच पद्धतीने इथे रेडी करून घ्यायची आहे. इथे शिलाई लावायची आहे. आपल्याला इथे देखील 1/2 इंच गॅपवरती जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आहे आणि ही देखील आपली बाय स्ट्रीप आहे जी आपण ब्लाऊजची पायपिंग करायला यूज करतो क्रॉसमध्ये पट्टी कट करून तीच पट्टी आहे. आणि आता याला देखील आपल्याला वरून दाब टीप मारायची आहे. याला देखील छोटे छोटे कट्स लावायचे आहे आणि नंतर कापड आपल्याला इझिली आपला पलटवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं उरलेलं कापड कट करून घ्यायचं. याच्यावरून आपल्याला दाब टीप लावायची आहे. दाब टीप लावून झाली की याच्यावरून आणखी आपल्याला एक शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे देखील तुरपाई करायची असेल तर तुम्ही तुरपाई किंवा हात शिलाई देखील करू शकता. अशा पद्धतीने इथे आपल्याला जे आहे व्यवस्थितरित्या फिनिशिंगसह आपला आर्म होल जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट्स आपल्याला सेम ठेवायचे आहे. तो पार्ट देखील आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करायचा आहे. दोन्ही पार्ट आपले रेडी झाल्यानंतर इथे मी फिटिंगची शिलाई लावत आहे. दोन्ही पार्ट्स आपले व्यवस्थितरित्या मिळवले आणि 0.75 इतकं अंतर सोडून दोन्ही साईडने फिटिंगची शिलाई जी आहे ती लावून घेतली. इथे बघा
इथे आपली काच बटन पट्टी होती ती सध्या मी थोडी शिलाई लावून मी जोडून घेतलेली आहे. आणि इथे बघा ह्या दोन मी स्ट्रीप घेतलेल्या आहे सरळ सरळ आणि वरून म्हणजे याची 3 इंच पूर्ण जी आहे रुंदी आहे. आणि अशा पद्धतीने हलका खाली गोल आकार देतपर्यंत देत असं अशी जी आहे मी कट करून घेतलेला आहे पॅटर्न. आणि अशा पद्धतीने इथे छोटे छोटे प्लीट्स जे आहे त्या टाकून घ्यायचे आहे. आता इथे बघा अशा पद्धतीने मी हे प्लीट्स टाकून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला दोन्ही शोल्डरच्या मध्यामधून बिलकुल दोन्ही शोल्डरचं सेंटर काढायचं आणि कापड आपला हा बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्यावरून स्टिच लावून घ्यायची आहे. सेंटर काढलं सेंटरवरून अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. खूप छान लुक येते आणि ही फ्रिल लावल्यानंतर आणखी जरा जास्त फ्रॉक आपला उठूनसुद्धा दिसेल. तर अशा पद्धतीने इथे लावायचं आहे अटॅच करून घ्यायचं आहे. आपली गळ्याच्या साईडने आपल्याला असं उलट ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उलट आधी उलट कापडावरती स्टिच लावून घ्यायची आणि नंतर कापड सरळ करून दापटीप लावायची आहे. इथे बघा आपण फ्रिल लावताना देखील फक्त एक काळजी घ्यायची आहे की गळ्याच्या साईडने आपला कापड असायला हवा आणि कापड सरळ केल्यानंतर बाहीच्या साईडने यायला हवा. अशा पद्धतीने आपल्याला इथे इथे व्यवस्थितरित्या सगळ्या प्लीट्स टाकून जी आहे ही फ्रिल लावून घ्यायची आहे. आणि ही फ्रिल लावायला आपल्याला एक पर्टिक्युलर मेजरमेंट नको आहे. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा कापड अवेलेबल असेल तुम्ही जास्त प्लीट्स टाकल्या तरी देखील ते जास्त छानच दिसेल. तर आता इथे बघा यावरती अशा पद्धतीने मी कापड पलटवून घेतला. प्लेटा आपल्या हाला बोटाच्या मदतीने जे आहे हाताच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि सेट करून व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने दापटीप जी आहे ती लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने हीच पद्धत फॉलो करून जी आहे या प्रिल्स जे आहे ते लावून घ्यायचे आहे. ही प्रिल आणखी जरा मोठी ठेवली तर आणखी जास्त ते सुंदर दिसेल. माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी कमी ठेवलेली आहे. आता इथे बघा अशी आपल्या दोन्ही साईडने प्रिल जे आहे त्या लावून झालेल्या आहे. आता आपलं हे एवढा टॉप पार्ट आहे त्याच्या आणि हा आपला पहिला नंबरचा घेरा 9 इंच कट केला होता तो आता टॉप पार्टच्या मापानुसार आपल्याला यावरती छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घ्यायच्या आहे. आणि अशा पद्धतीने मी प्लीट्स टाकून घेतलेल्या आहे. आणि हा इथे आपल्याला व्यवस्थित मोजायचा आहे. कमी जास्त असेल तर 1-2 तुम्ही जास्त किंवा कमी टाकू शकता. आणि इथे बघा काच बटनच्या साईडने मी इथे 1/2 इंच कापड फोल्ड करून म्हणजे 1 ते 1.5 इंच जो आहे अशा पद्धतीने पट्टी रेडी करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला बाळा म्हणजे घालायला इझी जाणार. आणि हा फ्रॉक जो आहे तो बॉडी टाईट आहे. आणि बघा वरची जेवढी आपली लेयर आहे त्याच्या खालच्या भागाला 10-10 इंचाच्या 2 पट्ट्या आपण रेडी कट केलेल्या होत्या तर तिथे देखील मी याच्या मापानुसार प्लीट्स टाकून घेतल्या. आणि या 2 लेयर याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजेच याची स्कर्ट रेडी करून घ्यायची आहे. इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायची 1/2 इंच गॅपवरती आणि खाली डबल फोल्ड करून स्टिच देखील म्हणजे आपली स्कर्ट अशा पद्धतीने रेडी करायची आहे. आणि ही अशा पद्धतीने मी रेडी केली आहे. आणि इथे काच आणि बटनसाठी जी आहे मी ही 1.5-1.5 इंचाची जी आहे ती स्ट्रीप पलटी करून घेतलेली आहे. आणि इथे बघा म्हणजे आता आपलं इथे देखील आपली काच बटन पट्टी आलेली आहे. तर जिथे आपली काच पट्टी आली तिथे ती साईड काच पट्टीच्या साईडने यायला हवी आणि जिथे बटन पट्टी आली तिथे बटन पट्टीच्या साईड. कारण की इथे मी चेन लावलेली नाही आहे आणि मी जास्त लूजिंग ॲड केलेले नाही आहे किंवा मी मागून नाडी देखील लावलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने मी अटॅच करून घेतला. घेरा जो आहे मी स्टिच लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित कट टू कट आलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला एवढा सुंदर बेबी फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.